छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरचा उभा असलेला पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. यानंतर विरोधक ही चांगलेच आक्रमक झाले होते. या घटनेनंतर बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली होती. मात्र या दुर्घटनेतील प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. अखेर तब्बल 11 दिवसांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. जयदीप हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं बोललं जात आहे. यावर जयदीपचे वकील गणेश सोने यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जयदीप आपटेबद्दल येत असलेल्या बातम्या अत्यंत चुकीच्या आणि खोट्या आहेत. त्याने स्वतःहून पोलिसांशी सहकार्य करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणी गलिच्छ राजकारण केलं जात आहे. या सर्व प्रकरणामध्ये सर्व विचार केल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं. आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल, स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे. आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात ते सर्व साफ खोटं आहे. तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायाला सामोरं जाणं न्यायालयाला हे आता आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे आता त्याला मालवणला गेल्यानंतर त्याला उद्या मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केला तर तेव्हा आम्ही तिथे हजर होऊ आणि जे काही योग्य युक्तिवाद करायचा तो केला जाईल उद्याला. नाही बरोबर, त्या अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेरड गलिच्छ राजकारण झालेलं आहे. खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं हाच त्याचा मागचा हेतू होता. कुठली लपाछपी काही करायची नव्हती त्यामुळे सर्व विचारांची कुटुंबियांशी निर्णय घेऊन त्यांना सरेंडर करणं हा आमच्यापुढे एकच उपाय होता आणि तो आज त्या हिशोबाने आम्ही चौकशकार केले. पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही पण संपर्क झालेला होता एवढं नक्की.